बेचाळीस सहकारी साखर कारखाने कवडीमोल किमतीनं विकले गेले. या साखर कारखान्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे होते, साखर कारखान्याचे खरेदी केलेले शेअर्स होते, त्याचबरोबर ठेवी होत्या, हे सगळे पैसे बुडाले. त्याचबरोबर या साखर कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या वाहतूकदारांचे पैसे बुडाले, त्याचबरोबर कामगारांचे पैसे बुडाले. कारखाने कवडीमोल किमतीनं विकले पण पैसे मिळाले नाहीत. बँकांच्या कर्जाला सरकारची हमी होती, सरकारच्या तिजोरीतून पैसे गेले आणि सरकारच्या तिजोरीवर त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कामगारांच्या पैशावर एकाच वेळी दरोडा घातला गेला. आज याची चौकशी होते आहे, पण ही तक्रार ज्या पुराव्याच्या आधाराने ईडी आज ही कारवाई करते, हे पुरावे 5 वर्षापूर्वी ईडीला दिलेले होते. 5 वर्ष ईडी काय झोपा काढत होती का? आणि आज कोणीतरी राजकीय गैरसोयीचं व्यवहार करत आहे म्हणून जर का ईडी त्याच्यावर कारवाई करत असेल, तर हे कारखाने पुन्हा शेतकऱ्यांना मिळणार आहेत का, हा माझा खरा सवाल आहे. जर हे सगळेच्या सगळे कारखाने, कारण जरंडेश्वर कारखाना जप्त केला पण शेतकऱ्याला नाही दिला, हे सगळेच्या सगळे साखर कारखाने ईडी जर का शेतकऱ्याला परत मिळवून देणार असेल, तर अजून याच्यापेक्षाही जास्त पुरावे द्यायला आम्ही तयार आहोत.